अन्न शिजवणं आणि साठवणं। मुलांनो, आपण काही पदार्थ कच्चे खातो, काही शिजवून खातो। काही पदार्थ हे सहज पचणारे आणि मऊ असतात, असे पदार्थ आपण कच्चेच खातो। यामुळे त्या पदार्थातील पौष्टिक घटक टिकून राहतात आणि आपल्या शरीराला मिळतात। द्राक्ष, चिकू, आंबा, केळी ही फळं आपण न शिजवता खातो। काकडी, गाजर, मुळा, कांदा आपण कच्चे खातो। मूग, मटकी या कडधान्यांना मोड आल्यावर ते कच्चे खाणं फायदेशीर असतं। काही पदार्थ आपण शिजवून खातो, त्यामुळे पदार्थ मऊ आणि रुचकर बनतात। अन्न शिजवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत। उकडणं, रताळी, बटाटे, अंडी, भुईमुगाच्या शेंगा हे पदार्थ पाण्यात किंवा वाफेवर उकडवतात। भाजणं, भाकरी, पोळी, हुरडा, बिस्किट, वांग्याचं भरीत हे पदार्थ भाजतात। काही पदार्थ पाण्यात शिजवतात, वेगवेगळी धान्य, वेगवेगळ्या भाज्या पाण्यात शिजवतात, जसं भात, खिचडी, आमटी, भाजी, डाळ। तळणे, मुलांनो, काही पदार्थ आपण तळून खातो, उदाहरणार्थ बटाटेवडे, भजी, शेव, शंकरपाळी, चिवडा, मासे यासारखे पदार्थ तेलातुपात तळतात। धान्य, भाजीपाला, फळं यासारखे पदार्थ ठराविक ऋतूमध्ये तयार होतात। ते वर्षभर टिकवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात, उदाहरणार्थ पाकात ठेवणं। मिठाप्रमाणेच साखरेच्या पाकात ठेवलेले पदार्थ जास्त काळ टिकतात। मुरांबा, अननसाचा पाक, मुरावळा इत्यादी फळं पाकामध्ये साठवून ठेवतात। खारवणं, मांस आणि मासे मिठात घालून खारवतात आणि वाळवतात, मिठामुळे पदार्थ जास्त दिवस टिकतात। कैऱ्या मिठात घालून खारवतात आणि त्यांची लोणची करतात, खारवल्यामुळे लोणची वर्षभर टिकतात। वाळवणे, वालपापडी, गवार यासारख्या काही भाज्या आपण वाळवतो। पापड, सांडगे आपण वाळवून साठवतो, वाळल्यामुळे त्यात पाणी राहत नाही आणि असे पदार्थ खूप दिवस टिकतात। मुलांनो लक्षात ठेवा, अन्न शिजवण्याकरता शिजवणं, उकडणं, भाजणं, तळणं इत्यादी पद्धती वापरतात। बहुतेक अन्न पदार्थ शिजवून खातात, पण काही पदार्थ कच्चे खाणं हे फायदेशीर असतं। अन्न पदार्थ साठवण्याकरता खारवणं, वाळवणं, पाकात ठेवणं या पद्धती वापरतात।